तेलंगणा राज्याला जोडणारा प्रमुख आंतरराज्य मार्गावरील राजुरा ते बामणी राजुरा लक्कडकोट रेल्वे उड्डाण पुलाला मार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज किरकोळ अपघात घडत असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्यानं खड्ड्यांचा अंदाज येणं शक्य नाही. यामुळे वाहने खड्ड्यात पडत आहेत. या मार्गावरून लोकप्रतिनिधी व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रोज आवागमन असूनही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते आहे. राजुरा ते बामणी हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. नियमित ये जा करणाऱ्या नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार होत आहे. यामुळे उपविभागातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. योग्य वेळात दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिष्टमंडळाकडून देण्यात आलाय. यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यावेळी सागर बटपल्लीवार यांच्या नेतृत्वात आशिष करमरकर संदीप पारखी अभिषेक बाजुजवार उज्ज्वल भटारकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. जो राज्य महामार्ग आहे तेलंगणाकडे जातो तर इथे राजुऱ्यातून तो महामार्ग जातो तिथे वेगवेगळ्या ठिकाणी गड्डे पडलेले आहे आणि त्या उड्डाण पुलावर पण सुद्धा खूप मोठे मोठे गड्डे झालेले आहे. तर तिथे नेहमीच या इथले जनप्रतिनिधी इथले सहा म्हणजे जे साहेब लोक आहेत सगळे त्याच रस्त्याने जातात. पण संबंधित ये जे मार्ग आहे त्यांच्याशी जे निगडीत अधिकारी आहे प्रशासन आहे त्यांचं संपूर्णपणे दुर्लक्ष चाललेलं आहे त्याकडे. आणि इथं ये जा करणारे भरपूर लोक आहेत चंद्रपूरून अपडाऊन करतात इथं येता जातात तर त्यांना पाठीजा करण्याचा त्रास आणि समोर जाऊन असे उद्भवणारे त्रास त्यांना होऊन राहिलेले आहे. आणि जे जे जीवितहानी आहे ती आपण कशी टाळावी याच्यासाठी प्रशासनाने आणि लक्ष दिलं पाहिजे थोडं. आणि जे पुन्हा बाकीही खेड्यागावात जाणारे मार्ग आहे तिथेही जसं गोवरी मार्ग हे मार्ग आहे ते खूपच म्हणजे तिथं गड्डे झालेले आहे तर प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो आणि आम्ही निवेदनं दिलेलं आहे त्यानुसार संबंधित विभागाने त्यावर कारवाई करावी. बामणीपासून ते तेलंगणा जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर पावलोपावली मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. हे खड्डे म्हणजे जंगलापेक्षाही बेकार हालतीचे खड्डे आहे इथे पडलेले. संबंधित अधिकारी हे रोज या महामार्गावरून जात राहतात. संबंधित लोकप्रतिनिधी या मार्गावरून रोज जात राहतात मात्र त्यांचं या खड्ड्याकडे दुर्लक्ष होत आहे. जनता या खड्ड्यानं त्रासलेली आहे.